बजाज ऑटोची चेतक ही स्कूटर आता पुन्हा एकदा रस्त्यावर आधुनिक पद्धतीनं धावणार आहे. बुधवारी दिल्लीत बजाज ऑटोनं अर्बनाईट ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात सादर केली आहे. चेतक सादर करताना परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यानंतर चेतक इलेक्ट्रिक यात्रा काढण्यात आली. या यात्रेला गडकरींनी हिरवा झेंडा दाखवला. बजाजनं चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा 1972 सादर केली होती. सुमारे 34 वर्ष ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर 2006 कंपनीनं या स्कूटरची विक्री बंद केली होती. आता बजाजनं पहिल्यांदाच चेतकच्या रूपानं इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.